नमस्कार, मी मयांक भागवत। खुर्ची की मिरचीतल्या मध्य यार या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। वेगवेगळ्या मतदार संघांमधलं स्थानिक राजकारण, त्या जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी मी मराठीची टीम महाराष्ट्रभर प्रवास करते आणि या प्रवासामधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मतदारांचा खरा कल। पण फक्त मतदारांपर्यंतच न थांबता आम्ही थेट उमेदवारांना प्रश्न विचारून त्यांना बोलतं करतोय। आपण पाहिलं की कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणाला आता रंग चढू लागलाय। आज आपण पाहणार आहोत काय राजकारण शिजतंय राज्याच्या राजधानीत अर्थात मुंबईत। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या राजकीय प्रवेशामुळे ईशान्य मुंबईत लढत रंगतदार होऊ लागलीय, त्यामुळे इथला मतदार नक्की कोणाच्या बाजूनी आहे, त्याच्या नक्की समस्या काय आहेत, मेधा पाटकर राजकीय गणित बदलली आहेत का आणि बदलली असतील तर ती कशी, याची संपूर्ण माहिती आपल्या समोर घेऊन आली आहे आमची प्रतिनिधी प्राजक्ता पोळ। ईशान्य मुंबई मतदारसंघ, या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की इथे लोकांचा कौल हा प्रत्येक निवडणुकीत बदलता राहिलाय। आतापर्यंत इथे एकाच पक्षाचा उमेदवार सलग निवडून आलेला नाही। हा मतदारसंघ ट्रॉम्बे, चेंबूर, नेहरू नगर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप आणि मुलुंड असा होता। 2009 नंतर या मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आणि या मतदारसंघात मानखुर्द ते मुलुंड पर्यंतच्या भागांचा समावेश करण्यात आला। निवडणूक आयोगानं केलेल्या पुनर्रचनेनंतर इतर मतदारसंघाप्रमाणेच या मतदारसंघालाही फटका बसला। पुनर्रचनेआधी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला, पण पुनर्रचनेनंतर हे चित्र पालटलं आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीनं भगदाड पाडलं। 2009 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यात चुरशीची लढत झाली। मनसे फॅक्टर आणि काँग्रेसच्या पारंपरिक मुळांचा फायदा राष्ट्रवादीला झाला आणि संजय दिना पाटील यांना निसटता विजय मिळाला। आता याच मतदारसंघाच्या रणांगणात तोडीस तोड देणारे प्रतिस्पर्धी उतरलेत। आपच्या मेधा पाटकर, भाजपचे किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील यासाठीच ही लढतही चुरशीची ठरणार आहे। या संपूर्ण मतदारसंघाच्या समस्या, लोकांच्या तक्रारी आणि राजकीय पक्षांचे दावे कितपत खरे ठरले याचाच हा लेखाजोखा। ईशान्य मुंबईमध्ये वर्षानुवर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। झोपडपट्टी पुनर्विकास, पाणी माफिया, अनधिकृत बांधकाम किंवा देवनार डंपिंग ग्राउंड, याच मुद्द्यांवरती वर्षानुवर्ष निवडणुका लढवण्यात आल्या, पण या मुद्द्यांवरती पूर्णत्वा तोडगा अद्यापही निघालेला नाहीये। या प्रश्नांवर कितपत तोडगा काढलेला आहे, याचा कितपत या भागाचा विकास झालेला आहे हे आपण जाणून घेऊया। त्या भागांमध्ये जाऊ, ईशान्य मुंबईमध्ये इकडच्या खासदारांनी अनेक कामं केलं, समस्यांचं निवारण केलं असा त्यांचा दावा आहे, पण इकडच्या लोकांच्या समस्या दूर झालेल्या आहेत का? मुलुंड पश्चिम मध्ये आता आपण आहोत, इकडच्या काय वाटतं, त्यांच्या समस्यांचं निवारण झालंय का आपण जाणून घेऊया त्यांच्याच कडून। काय सांगाल एकंदरीतच, इकडे त्यांचा दावा आहे की अनेक प्रॉब्लेम सॉर्ट झालेले आहेत, तुम्हाला काय वाटतं? गेल्या 5 वर्षापासून आम्हाला खासदार कोण आहे ते माहिती नाही, म्हणजे झोपडपट्टीमध्ये खासदार कोण आहे हेच माहिती नाही, आमदार कोण आहे ते माहिती नाही। कारण खासदार, आमदार आणि नगरसेवक हे फक्त बिल्डिंग मध्ये जे लोक राहतात त्यांच्याकरताच काम करतात, आमचा असा दावा आहे स्थानिक लोकांचा। आणि झोपडपट्टीतल्या लोकांसाठी कुठलाही उमेदवार, म्हणजे कुठल्याही पक्षाचा संबंध, पण खासदार किंवा आमदार किंवा नगरसेवक हा झोपडपट्टीतल्या लोकांसाठी नाहीये, कारण तो झोपडपट्टीमध्ये आजपर्यंत कुठं फिरलेला नाही। झोपडपट्टीमध्ये जो फंड वापरला पाहिजे, पेवर ब्लॉक असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टी असतील, जे नाळी वगैरे असतील, हा फंड अक्षरशः आमच्या इकडे मुलुंडमध्ये खासदार आणि आमदार हे झोपडपट्टीचा फंड बिल्डिंगच्या वेळेला वापरतात, पेवर ब्लॉक वापरतात, आणि यांच्या कॉम्पिटिशन अशी चालू आहे गव्हर्नमेंट आपल्या आमदार आणि खासदारांमध्ये आपल्या मोठमोठ्या पाट्या लावायच्या, फक्त पाट्यांचं राजकारण चालू, जशी यांनी बिल्डिंग विकत घेतली आहे याप्रमाणे भासवायचं आणि लोकांचं, आणि जो झोपडपट्टीचा जो फंड आहे तो बिल्डिंग मध्ये वापरायचा। पुनर्विकास केला जाईल हा प्रत्येक जाहीरनाम्यात येतं, पण प्रत्यक्षात ती कामं झाली आहेत का? 25 ते 30 वर्षापासून या झोपडपट्टीचं रजिस्ट्रेशन माडामध्ये झालेलं आहे,
पण त्या ठिकाणी आरक्षण आहे, प्ले ग्राउंडचं आरक्षण आहे, शिक्षण आरक्षण आहे, पण ते आजपर्यंत आघाडी सरकारकडून किंवा खासदार आमदारांकडून ते उठवण्यात आलेले नाही. त्यामुळे काय झालं की झोपडपट्टी वासियातली जी लोक आहेत ती अवस्थेत खितपत पडलेली आहे, त्यांचा पुनर्विकास होत नाही. तर याचा विकास यांनी करायला पाहिजे, तो आजपर्यंत कोणी केला नाही. सक्षमीकरणाचे काही कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत, स्वच्छता गृह बांधण्यात आलेली आहे, प्रत्यक्षात झालंय का? खरा मतदार असतो तो झोपडपट्टीमध्ये, परंतु त्या मतदारासाठी काहीही केलं जात नाही. ज्या नागरी सुविधा हव्या असतात, उदाहरणार्थ पाणी, शौचालय किंवा गटारे वगैरे, बांधकामाची कामं झालेली नाही आहे, शौचालय बांधण्याची कामं झालेली नाही आहेत, किंबहुना स्वच्छता देखील होत नाहीये. स्थानिक आमचा नगरसेवक राष्ट्रवादीचा असून आणि खासदार देखील राष्ट्रवादीचे असून सुद्धा कोणत्याही कामाकडे लक्ष दिलेले जात नाहीये. अन्न सुरक्षा कायदा आला, अन्न सुरक्षामध्ये गहू धान्य 2 रुपये 3 रुपये किलोनी देत आहेत, पण गॅसचे भाव जे वाढलेले आहेत, पुन्हा लोकांना जे आधार कार्ड आणि देऊन ती सबसिडी जी कापली जाते. आज तुम्ही 1200 रुपये सिलेंडर मागे घेताय, पण एखाद्या गरीब महिलेकडे जर गॅस संपला आणि 1200 रुपये द्यायला नसेल, तुम्ही सबसिडी जमा करणार खात्यावरती ठीक आहे, पण त्या खात्यावरती जमा करण्यामध्ये त्या बाईकडे ना ते 1200 रुपये देण्यासाठी. मग हे असे कायदे कशासाठी हवेत? गरिबांसाठी योजना तुम्ही जर अंमलात आणताय तर त्या पूर्णपणे आणा. या निवडणुकीमध्ये कोणत्या नेत्याला जास्त कौल दिलं जाणार हे अद्यापही सांगता येणार नाही, कारण प्रत्येक नेत्याबद्दल इकडच्या लोकांमध्ये नाराजीचंच वातावरण आहे. आपण झोपडपट्टी वासियांच्या कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेतलं. या प्रभागातील नेत्यांच्या मुलाखतीही आपण पाहणार आहोत. इथे घेऊयात एक ब्रेक, पाहत रहा खुर्ची की मिर्ची मध्ये मत दे यार.